निवडणुकीच्या निकालानंतर काही गणित बदलू शकतात असं म्हटलंय दिलीप वळसे पाटलांनी. सरकार आणण्यासाठी काहींना काही गणित ही करावीच लागतात असं वळसे पाटलांनी म्हटलेलं आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहा पक्ष, गणित जुळवायला भरपूर वाव आहे असं वळसे पाटलांनी म्हटलंय. सरकार आणण्यासाठी काही ना काही गणित ही करावीच लागतात असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलेलं आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये सहा पक्ष आहेत, गणित जुळवायला भरपूर वाव असल्याचं त्यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या निकालानंतर काही गणित बदलू शकतात असे संकेत वळसे पाटलांनी दिले. उद्या निवडणूक झाल्यावर आघाडी येते का युती येते हा प्रश्न थोडा आपण बाजूला ठेवूया. पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतात हे महत्त्वाचं आहे. आणि नंतर मग खरं कॅल्क्युलेशन सुरू होईल त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये कदाचित काही इक्वेशन बदलतील सुद्धा नंतर निवडणुकीनंतर. समजा जर मॅथमॅटिक्स नाही बसलं तर मॅथमॅटिक्स सरकार आणण्यासाठी मॅथमॅटिक्स करावं तर लागेलच. बरोबर बरोबर.